हॉटस्पॉट असलेल्या धारावी मुंबई येथून इस्लामपूर शहरात चौघे छुप्या पद्धतीने दाखल झाल्याने एकच खळबळ माजली नगरपालिकेच्या प्रशासनाला माहिती मिळता चौकशी केली असता अजून सोळा जण आल्याची माहिती मिळाल्याने प्रशासनाचे धाबे दण आणलेत यातील काही जण सांगली येथे नातेवाईकांकडे जाणार होते हे सर्वजण एकत्रित बसने आल्याचे स्पष्ट झाले सर्वांना आरोग्य विभागाने मिरज येथे पाठवलं आहे विना विनापरवाना जिल्ह्यात प्रवेश केल्याप्रकरणी सुरेखा दशरथ कोरवी आणि शिवराज दशरथ कोरवी यांच्यावर इस्लामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय माहिती अशी की धारावीतून खाजगी बस कोणत्याही परवानगी शिवाय सांगली जिल्ह्याच्या हद्दीत आल्यामुळे कासेगाव चेकपोस्ट येथे अडवण्यात आली परवाना ती गाडी पुन्हा महामार्गावरून परत धारावीला रवाना केली आणि साधत सर्वजण थोड्या अंतरावर रस्त्यावर उतरले यातील चार जण इस्लामपुरात दाखल झाले तर उर्वरित सोळा जण कासेगाव पासून कराड रस्त्यावर सेवा रस्त्यावर बसून होते संबंधितांची नगर मार्फत खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे इस्लामपूर शहरातील माकडवाले वसाहतीमध्ये धारावी मुंबई येथील नागरिक अनधिकृतपणे आल्याची माहिती नगरपालिका हेल्पलाईनला मिळाली त्यानुसार तातडीने मुख्याधिकारी प्रज्ञा पवार आणि आपत्कालीन पथकाने वसाहतीमधील घरांची तपासणी केली असता एका घरामध्ये दुपारी बारा वाजता चार जण आल्याचे आढळले तातडीने शासनाने आरोग्य विभाग आणि पोलीस स्टेशन यांना कळवण्यात आलं त्यानुसार तातडीने चौघांना सुद्धा आरोग्य विभागाने पुढील कारवाईसाठी निवड घेऊन गेलेत तसेच संबंधित घरातील सदस्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं ताब्यात घेतलेल्या चौघांकडून एकवीस जण काल रात्री दहा वाजता खाजगी बसने धारावी मुंबई येथून इस्लामपूर आणि सांगली येथे येण्यासाठी प्रवासाला निघाल्याचं धक्कादायक माहिती मिळाली त्यांच्याजवळ अधिकृत पास नसल्याने कासेगाव चेकपोस्ट नाक्यावर ही बस धारावी मुंबई येथे परत पाठवली असता थोड्या अंतरावर त्यातील सर्व नागरिक उतरले सदर एकवीस पैकी चार जण आडमार्गाने इस्लामपूर शहरामध्ये त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आल्याचं चा स्पष्ट झालं धारावीहून आलेले उर्वरित सोळा नागरिक कासेगाव नजिक महामार्गावर असल्याची माहिती मिळाली हे नागरिक मार्गाने शहरामध्ये येऊ नयेत याबाबत अधिकची चौकशी करण्यासाठी प्रज्ञा पवार माने साहेबराव जाधव अनिकेत यांच्यासह आपत्कालीन पथक कासेगाव येथे गेलं ही माहिती कासेगावचे सह पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना दिली प्रांताधिकारी नागेश पाटील यांना कळवल्यानंतर त्यांनी कासेगावचे वैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घेत पुढील सर्व कार्यवाही करण्यासाठी आरोग्य आणि पोलीस यंत्रणे सूचना दिल्या त्यानुसार सर्व नागरिकांची प्राथमिक तपासणी होऊन कासेगाव का आरोग्य विभागाने त्यांना मिरजेला पाठवलं आहे दरम्यान धारा विथून आलेल्या एकवीस जणांपैकी सोळा नागरिक कासेगाव का येथे ताब्यात घेतलेत तर इस्लामपूर शहरामध्ये चार नागरिक आले होते असे एकूण वीस जण आढळून आलेत त्यांच्याबरोबर आलेला सोळा वर्षीय मुलगा बेपत्ता झालाय तो कुठे गेला आहे याबाबतची माहिती नसल्याने इतरांनी सांगितलं नाही आणि त्यामुळे प्रशासनाची धाकधूक वाढली आहे धारावीतील एकवीस जण इस्लामपूर आणि सांगलीकडे येण्यासाठी बुधवारी रात्री निघाले गुरुवारी सकाळी त्यांनी सांगली जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला मुंबई ते कासेगाव चेकपोस्ट पर्यंत तब्बल चार जिल्ह्याच्या चा सीमा ओलांडून बस आली या बसला कोणत्याही जिल्ह्याच्या सीमेवर कसं तपासलं नाही याबाबत या आश्चर्य व्यक्त होते